रहे, आज आए थे मुझे रोज देने, इसके लिए देना रहे अपन रोज लगे लव यू बेबी आणि रोज बीचा बीच मला एसकेने प्रपोज केलेला। तर गाइस अपन कोळंबी मध्ये करूया थोडीशी दही ऍड, कोणी कोणी दही नसेल तर आपण याला केले एकदम परफेक्ट मिक्स आणि याला जर झाकून ठेवले 15 मिनिटांसाठी। सो गाइस आपण आता चिकन 65 ची रेसिपी करूया, त्याच्यामध्ये सेम आपण जे लॉलीपॉपला वापरतो तसंच दही टाकूया थोडीशी। तर आता आपण पहिले तर भाताचं तर लावलंय खाली आणि आता आपण कोळंबीचं टाकूया रस्सा कोळंबीचा रस्सा वाटामध्ये। पीस पण दिसतंय तुम्हाला कोळंबीचे, छोटी कोळंबी भेटली पण ठीक आहे। एका बाजूला चालू आहे म्हणजे 65 मसाला आपला चिकनचा, बोनलेस चिकन आहे तो, एकदम टेस्टी लागतो खायला। आलं लसूणची पेस्ट। Welcome back to YouTube channel, Mr. Sandy and Mrs. Komal. I'm gonna push my shit over the edge. I'm gonna keep burning and turning the profit. You know I can't stop it until I am dead. Gonna be unstoppable and profitable, cause I got a constant flow of knowledge, yo. If you got a problem, bro, take a mark and throw. Coming to the top, I go, yeah, front slow. Pulled up to the club and the city show me love. She gon' fit me like a glove. Sipping whiskey, feeling buzzed. All around me, rest in peace. Guys, बघा सकाळी सकाळी इसके चेहरा क्लीन करते थोडासा आणि कशा आहे तुम्ही सर्व मजेमस रहेंगे ना। तर गाईज मी तुम्हाला बोललेली मी स्किन केअर चालू केली आहे, तर मॉर्निंगला तर मी लावली सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर पण थोडं लावलं आहे। आणि ज्यांनी पण अजून माझी स्किन केअर व्हिडिओ नसेल बघितली खाली नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तीच बघायला मिळेल, सो लवकर जाऊन बघून या। आणि आजचा ब्लॉग तर तुम्हाला बघायचाच आहे कारण आजचा ब्लॉग असेल खूप दिवसांनी, तो म्हणजे रेसिपी ब्लॉग स्पेशल असेल। आणि बघूया आपण कोळंबी आपल्याला मिळते का मिळेल। आज आपण फ्रॉन्स बिर्याणी करणार आहेत आणि एखादी मच्छी आणून करूया। आणि आज रात्री आहे तो म्हणजे आमच्या ताई आणि जिजूंचं ॲनिव्हर्सरी आणि आम्हाला तिकडे बोलवलं आहे, तर तुम्हाला आज तिकडे ताई त्यांचं सगळं घर बी पण बघायला मिळेल। तर कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये। हाय गाईज कसे आहे तुम्ही सर्व, जय शिवराणी जय महाराष्ट्र आणि सो वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कमल 53। तर आता आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगायचं, तर आजचा ब्लॉग तुम्हाला सांगितला जसं मी बोलायच्या पहिले पटापट बोलून टाकले सर्व काय आज आहे रेसिपी ब्लॉग हे ते सर्व सांगितलं। चला मग आता पटकन मी चाललो मच्छी आणायला। काय करा साहेब काय नाही, आज बनवायचं आपल्याला बिर्याणी, ती म्हणजे फ्रॉन्सची। फ्रॉन्स बिर्याणी करणार आहे गाईज आज, मग ती बघायला विसरू नका तुम्ही। चला मग आता जातो पटकन फ्रॉन्स घ्यायला आणि काय काय लागेल ते सांग मला पटापट। चला म्हणजे आपण नाश्ता करून घेऊ थोडासा। बाबा इसके बाबा काय म्हणतात, बाबांना प्रॉन्स सांगितलं ना कसे प्रॉन्स झालतात बाबा, एकदम छोटे वेगळे सांगतात त्यांचे काही जीवच नसतं ना। आ तर काय चहा घेतला आता मस्त, पहिला आपला चहा पहिला असतं सकाळचा, पहिली पहिला चहा पिऊया मस्त मस्त ना। काय आता काय लग्न झालं आहे काय होणं करणार गोरी होईल तू राहा ना काही तर काही फुकट फकट जास्त मेकअप मेकअप लावलंय। पहिले तू खायची शेंबूर छोट्या म्हणायला कपरा नको बोलायला काय भांडणं काय करते सकाळी सकाळी रात्रीपासून तंग करते मला नुसतं वेळ या मग आईस क्रॅक जॅक खायला बोलून ठेवून ठेवून चमच्याने खाल्ले आणि कमेंट मध्ये सांगा। बॅकग्राऊंड म्युझिक म्युझिक करू नको तुझा म्युझिक करेल चला गाईस। मग आता जाऊया मच्छी घ्यायला मस्त कोळंबी आणि बिर्याणी राईस घ्यायचं, फक्त आपल्याला दोनच वस्तू
आता खडक पडेल जाऊन घेऊन येऊया. तिथनं खूप लांब आहे, काय करू, थोडं लेट झालं आहे. चला जाऊया. अर्धा तासानंतर शॉपिंग करून आलो फायनली. भरपूर काय काय घेऊन आलो आहे काय सांगू तुम्हाला. अहो हो, वन पीस जीन्सच घालेन. चिकनवाली बघितली का तुम्ही कधी अशी? बघा अहो, ग्रीनची आता स्टाईल आली बोलते ना. काय कुठे लग्न आहे का तिचं? एवढे भारी कपडे घालून की जेवण करणार तू? शेफ पण चांगली पाहिजे जेवण चांगलं होईल ना. हा शूटिंग बाकी ना. शूटिंग कोणची? शूटिंग जेवणाची? ड्रेसची शूटिंग बाकी म्हणजे फोटो काढायची आहे. कुठला डे आहेस? काय संपला आता काय? लग्न झालं ना? काय तुम्हीच आपले रोजचे डे असतात ना. हो लग्न सांगायचं का सर? लग्न म्हणतात कोणता डे आज? डे आता डे असतो काही मला ना माहिती. खरंच मी कधी केले पण नाही डे. चल बस तुला आहे का काम करणे? दे चांगला काय डे? हॅक डे असेल आज. रोज डे असेल. चप्पल डे. बोल ना, मुक्की झाली का? सो गाईज आपण स्टार्ट करू रेसिपीला. खूप उशीर झालेला आहे आणि संध्याकाळी तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरी कार्यक्रम आहे. आपल्या ताई आणि दीदीची ऍनिव्हर्सरी जायचं आहे तर आज एकाच टाईमची बिर्याणी बनवूया आणि मस्त मस्त पटापट बनवूया जेवढी होईल थोडी लवकर. तर मी पाणी उकळत ठेवलं आहे ना, जरा लेट किती लेट केलं तुम्हाला काय सांगू आता मी. तर मग आता मला थोडं टाईम वाचून कमी पटापट करायला लागेल. तर मी पहिल्यांदा पाणी उकळून घेतलं आहे बिर्याणीसाठी आणि ना 5 मिनटं आधी तिकडे मी आधी राईस थोडा भिजवून ठेवते म्हणजे छोटछोटीत होईल आणि लगेच आपण कोळंबी तुम्ही सोलून आणली ना. पूर्ण सोलून आणली म्हणजे टाईम झाला. एवढ्या उरणला येते तुम्हाला कोळंबी आणायला का झाली? उरणची कोळंबी एवढी भारी लागते ना गाईज. खरंच आम्हाला एकदा कोणीतरी तर गाईज उरणवर ना आम्हाला कोणीतरी एकदा कोळंबी मी मेकअपसाठी गेली ना त्यांच्या फ्रेंडनी ना त्यांना कोळंबी गिफ्ट केली एवढी मोठी मोठी एवढी भारी होती. देणार होते पण दुपार होते ना रात्री दिले रात्री असे आणेल तर. हां तर खूप भारी कोळंबी होती आणि आमच्या इथे बघायला गेलं तर एवढीशी कोळंबी येतात. सोलून तर वाटत काजूच खातात. कोळंबी 500 रुपयाची काय एवढं बनवलं मला काही बघा. 500 रुपयाची कोळंबी दिली मला 1 किलो कवडीशी आहे ना. ठीक आहे तरी चला 1 किलो नसेल जे 1/2 किलो आणि 750 ग्रॅम आहे ही कोळंबी आहे आणि असले कापलेलं आहे कांदा आणि तसं गरम पाणी राईससाठी. राईस टाकायचं आणि इकडे आणल्यामध्ये तुम्हाला चिकन बॉईल आणला माझा. बघू शकतात हा जो बिर्याणीचा राईस आहे हा मी जरा 5 मिनटं भिजत ठेवणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहे शिजायला. कारण हे जरा भिजत ठेवला ना तर एकदम फुला फुला होतो, एकदम बारीक ना होतं, एकदम मोठा मोठा राईस होतो. तर भिजत ठेवला पहिले तर आणि आता बनवायला घेऊया पटकन म्हणजे ती म्हणजे बघू शकतात हा जो बिर्याणीचा राईस आहे हा मी जरा 5 मिनटं भिजत ठेवणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहे शिजायला. कारण हे जरा भिजत ठेवला ना तर एकदम फुला फुला होतो, एकदम बारीक ना होतं, एकदम मोठा मोठा राईस होतो. तर भिजत ठेवला पहिले तर आणि आता बनवायला घेऊया पटकन म्हणजे ती म्हणजे बघू शकतात हा जो बिर्याणीचा राईस आहे हा मी जरा 5 मिनटं भिजत ठेवणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये टाकणार आहे शिजायला. कारण हे जरा भिजत ठेवला ना तर एकदम फुला फुला होतो, एकदम बारीक ना होतं, एकदम मोठा मोठा राईस होतो. तर भिजत ठेवला पहिले तर आणि आता बनवायला घेऊया पटकन म्हणजे ती म्हणजे तर गाईज आपण कोळंबीमध्ये करूया थोडीशी दही ॲड. कोणी कोणी दही नसेल नको राहून दे दही जाऊ दे जाऊ दे. तर दही नसेल तर तुमच्याकडे तुम्ही लिंबू पण टाकू शकता, नो इशू. आणि आपण ह्याच्यामध्ये टाकूया कोणी कोणी हे बिर्याणीचा मसाला ह्याच्यामध्ये नाही टाकत प्रॉन्समध्ये, पण मसाला मसाला असतो सेम असतो सगळा. तर आपण सेम ह्याला मसाला वापरू या बिर्याणीचाच आणि लावून ठेवूया आपण ह्याला पण 15 मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवूया. एवढा बस झालं असेल तर बस होईल. सॉरी कारण क्वांटिटी कमी आहे ना चिकनपेक्षा. आहे थोडासा हे
आलं लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट टाकली थोडीशी. म्हणजे तुम्ही स्किप न करू, पुढे तुम्हाला चिकन 65 पण आज दाखवणार आहे मी कसा असतो चिकन कबाब. बोलू शकतात तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकतात. बोनलेस चिकनचा आज करणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि ह्याला मॅरिनेट करायला सोडून देऊया 5-15 मिनटासाठी मिक्स करून. तर आपण याला केलं एकदम परफेक्ट मिक्स आणि याला जर झाकून ठेवूया 15 मिनटासाठी. मग तोपर्यंत आपण राईस आपला झाला असेल थोडा त्याच्यामध्ये तर राईस आपण करून घेऊया पहिले आणि लगेच आपण माझी एकदम झटपट होणारी बिर्याणी आहे. जास्त टाईम नाही लागत तुमच्याकडे एकदम परफेक्ट जर सगळ्या वस्तू असतील ना तर खूप कमी टाईममध्ये होऊन जाते बिर्याणी. तर बघूया आता राईस तर पाणी एकदम उकळलेलं आहे आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण टाकणार आहे तो म्हणजे खडा मसाला. ठीक आहे उकळलेल्या पाण्यात टाकूया आपण तेजपत्ता एकच मिनिट. अजून दुसरं काय करणार आहे कशामध्ये? तर तेजपत्ता आपण टाकलेला आहे आणि टाकूया थोडा खडा मसाला पण आहे उकळलेल्याच पाण्यात. एक काढून घेऊ का पत्ता जास्त झाले भाजीला टाकू. आणि आपण टाकलेला आहे खडा मसाला. मसाला त्याला उकळी येईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये राईस टाकायचं आहे. ओके ओके उकळी तर आलेलीच आहे माहिती मला वास लोकांना मला का. ओके ओके बिर्याणी सारखा. आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया तांदूळ जे बिर्याणी राईस असं त्याच्यात ठेवलं होतं आता फुलेल ते मस्त याच्यामध्ये. आम्ही एकच जण आहे म्हणजे एक टाईपची जी बिर्याणी आमची फक्त बस एक टाईमची. तर आपल्याला ताईसाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचंय बघू आज काय गिफ्ट मिळतंय का. बाबांना तर सांगितलंय बुके आणायला आणि बघू आपण जमलं तर माझ्या गुडघ्यासाठी आज जायचं ते काय पण करून. सो गाईज आपण आता चिकन 65 रेसिपी करूया. त्याच्यामध्ये सेम आपण जे लॉलीपॉपला वापरतो तसंच दही टाकूया थोडीशी आणि याच्यामध्ये टाकूया आपण मसाले दाखवते. तर आपण टाकूया तर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आणि आता टाकूया थोडासा सोया सॉस चिली सॉस पण पेस्ट हिरव्या मिरचीची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून पण चालते पण टाईम नाही भेटला म्हणून पटकन अशी पण चालते कधी कधी. आणि भात पण बघू शकता झालेला आहे आपला थोडाफारचा शिजवला शिजवायचा असतो. कलर आहे का नाही ना. तर आता टाकूया चिकन 65 मसाला. चिकन 65 मसाला बदला ना एक करून टाकूया मीठ मक्याचं पीठ टाकलं आणि टाकूया कलर लाल नाही आपल्याकडे ऑरेंज कलर आहे पण हा लालच होतो लालच होतो. ओके बस आता हे करू मिक्स. आता मिक्स करायचं आहे ना करस का मी भाजी टाकून घेऊया कोळंबीची पटकन. ग्रेव्ही तर पण झाली असेल 5-10 मिनिटं मॅरिनेट आणि तेल टाकलं पहिले तेल टाकायला ठेवले त्यावरून पण घेऊ आपण लगेच लागायला आणि आता भाजीला तेल टाकलेले टाकू आपण आवडेला
थोडं मागे वाटण टाकलेले मी नेहमी काढलेलं असतं, एकदम थोडंच टाकायचं आपल्याला. हळद गरम मसाला वेलदार पावडर आणि जिरा मसाला एकत्र केलं आणि टाकूया आता हळदी मसाला. ओके मसाला एकदम भाजलेला आणि आपण टाकूया त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी. मस्त ग्रेव्ही पण मॅरिनेट झालेली आहे. आपण त्याला शिजून घेऊ थोडंसं पाणी टाकून 5-10 मिनिटं आणि लगेच बिर्याणी. तर गाईज बघा आता घेतलेला आहे 65 फ्राय करायला घेतलेला आहे. आता बघा 65 टाकलेला त्याच्यामध्ये आता फ्राय करूया बघा. एकदम म्हणजे लॉलीपॉप टकट झाला आहे आणि एकदम बेस्टच होईल. ते समजतं जे तुम्हाला कबाब केलेले आहे आज, तर एकदम सोपं आहे. तुम्हाला समजली असेल रेसिपी, तर नसेल समजली तर डबल ब्लॉक करू आपण. तुम्ही घाबरू नका, ट्राय करा घरी नक्की. अजून काय ते पण असं पण झालं आपलं होय. चिकन ऑइलमध्ये टाकले मी आणि इथे बघा कांदा टाकलेला बारीक बारीक, तो फ्राय करून घेतला त्याला बिर्याणीच्या वरतून टाकायला. आणि इथे झालेलं आपलं थोडंसं आपण फासली असं राहतोय त्याला पाणी कांदे तर बाहेर जे दोन टोप ठेवले भात सुकायला ते घेऊन तुम्ही आईस्क्रीम मस्त टाकला. हिरवा कलर अर्जंट भेटला नाही, तो रेड होता तोच मी केला पटकन. आणि आपण लावून घेऊया पटकन, खूप जास्त उशीर झाला आहे. आणि मी खाते बोरं, माझे फेवरेट आहे. चिकन 65 रेडी झालेलं आहे. कलरच किती भारी झाला का याचा. अरे बाबा 65 रेडी होते एका बाजूला बिर्याणी आणि एका बाजूला आपला रस्सा पण रेडी झालेला आहे आणि ते 65 रेडी आहे. काय करते माता तर आता आपण पहिले तर भाताचं थर लावलं आहे खाली आणि आता आपण कोळंबीचं टाकूया रस्सा. कोळंबीचा रस्सा भातामध्ये 20-25 दिसले तुम्हाला कोळंबीचे. छोटी कोळंबी भेटली पण ठीक आहे. एका बाजूला चालू आहे 65 मसाला आपला चिकनचा बोनलेस चिकन आहे तो. एकदम टेस्टी लागतो खायला आणि मी तर रोज खात असतो पण आला आता असं काम झालं आणि एसटी टाकणार आहे त्याच्यावरती परत भात कलरवाला. भात पण टाकून झाला त्याच्यामध्ये थोडंसा तर पण त्याच्यावरती एक थर लावला तर दुसरा थर लावला पण त्याच्यामध्ये रस्ता टाकायला लागतो ना. आमच्या घरामध्ये दोन कूक आहे, एक म्हणजे एसके आणि एक म्हणजे दुसरी ताई. आता ऍनिव्हर्सरी आहे ना ताईची, आज लग्नाचा वाढदिवस आहे तर तिकडे जाणार आहे आपण. तिकडे भरपूर आपल्या काय काय खायला केलं असेल. नुसतं आज खायचाच दिवस आहे. दाजी बनवणारे आमचे दाजी पण खूप मोठे कूक आहे. तुम्ही मला एकदा दिवशी सांगितलेलं मी खेकडे कापताना, आता ते स्वतः जेवण बनवणार आहे तर भरपूर त्यांनी काय काय केलं असेल. मच्छी, मटण, चिकन, मुंडी, तर आपण तिकडे जाऊन पण मजा करूया आणि तिकडे पण तुम्हाला दाखवेल मी. ब्लॉग कंटिन्यू करा तुझ्याशी. तर आपली बिर्याणीचा राईस लागलेला लास्टचा संपला एकदम बरं राहून येतो मग त्याला. आणि ते 65 पण रेडी झालेली आहे. आता बिर्याणी झाल्यावर तुम्हाला भेटूया. आणि काय मग तुम्हाला बोललं ते काय करायचं, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, 2-4 कमेंट मारा. हा नाही काय करत आता ओके. मला बिर्याणी 1 किलो बिर्याणी असेल नाही
आणि टाकूया शेवटचा लास्टचा त्यात कांदा जो इतक्याने फ्राय केलेला, आणि इथे पेढे आहे ते बाजूवर ताईने दिलेले, तर मी खातो जरा. काल का परवा कमी आणखी एक खूप किचनमध्ये घाण आहे, किती वेळा ते सांगून टाकलो मी. एकटी ते किती काय काय करेल तरी समजत नाही, कोणाला कमेंट करतातच ते वाईट. ठीक आहे करा, मी पण उत्तर देतो. मी कसं उत्तर दिलं आहेस ते काल खूप लवकर होते, एक तासामध्ये एकदम इझी होऊन जातो. आणि किचनचा ब्लॉग करायचा बोलला ना, तर मलाच किचनमध्ये थांबायला लागतं ब्लॉगिंग शूटिंग करायला, पण ओके ना म्हणताय बाय. याच्यावर समजा असं किती भारी झाले असेल टेस्टी. बिर्याणी पण रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही किती भारी बिर्याणी रेडी झालेली आहे. वाव, माझा फोटो काढून भेटतो तुम्हाला. आज स्पेशल बिर्याणी केलेली आहे, प्रॉन्स बिर्याणी बापा, कोलमीची बिर्याणी केली आहे. तुम्ही कुठे खाल्लेली कोलमीची बिर्याणी? फर्स्ट टाइम पप्पा, फर्स्ट टाइम खाता कोलमीची बिर्याणी. बघूया आता खाऊन तुम्हाला सांगेल टेस्ट. इसके लिए मी फर्स्ट टाइम केली आहे, आणि बाबा फर्स्ट टाइम खाणार आहे कोलमीची बिर्याणी. तुम्ही बी बोलवा. आणि तो पण फर्स्ट टाइम केलाय चिकन, तो 65 आहे लॉलीपॉप सारखा असतो ना का, चिकनचा केलाय घरामध्ये. मग खावा ना. हा ते जेवण तुम्ही इकडे सांगा टेस्ट कशी झाली खाईल ना. बघायचं मी पण जेवायला घेतलंय आता आम्ही दोघं बसलो. मस्त टेस्ट झालेली एकदम. खावा पाहिजे पूर्ण, खरं खरं सांगा. खरंच का? हो. कशी वाटली हो कोलमीची बिर्याणी? ताईने पण होती गेली ना घरी घरी? फर्स्ट टाइम बनवली बिर्याणी, चांगली झालेली आहे. आता आम्ही पण खाऊन तुम्हाला सांगेल टेस्ट. काय काय? हा चिकन, चिकन आहे लॉलीपॉप सारखा असतं ना का, तसं चिकन 65 केलं आहे लॉलीपॉप सेम. खाऊन बघा चिकन फ्राय. हो हो खरं का सांगा तुका डोसा जरा इसके खाऊन सांगणार टेस्ट. पापड बिपडच खात असते का? बिर्याणी खाऊन सांग पटकन कशी झाली. असं उचाली घातलं शूटिंग काढली. हा आवडशे ते जास्त घे. बिर्याणी एकदम छान झालेली, एकदम मनासारखी झालेली. बनवून बघा मस्त झालेली. मस्त झाली ना, बाबा बोलतात व्हिडिओ बघून बनवा. हॉटेलला फेल झाली, हॉटेलला फेल. हॉटेलला तशीच बिर्याणी घेतली काहीच, तर मी 800-990 or 980 rupees बिर्याणी घेतली. कोळंबीची 900 rupees बिर्याणी घेतली जायची मी हॉटेलला. आम्ही लोकांनी जशी सेलिब्रेशनला गेलो तर आम्ही खाल्ली पण एवढी, एवढं महाग असतं. आपल्या घरी फक्त 200-300 rupees झाली असेल. कोळंबी आणली फक्त 300 अर्धा किलो कोळंबी होती ती का, 200-300 rupees कोळंबी होती. मग अजून आपण एकदा मुंबईला जाऊ ना मच्छी आणि तेव्हा मोठे मोठे आणायचे कोळंबी. कशी आली? खरं का? खात बसली तुम्ही का? माझी बारी आलेली आहे. आईस कशी झाली आहे? छान झाली, मस्त झाली बिर्याणी. मी पण म्हणजे मी खाल्ली म्हणे बाहेर, पण घरामध्ये आमच्या पहिल्यांदा बनलेली आहे बिर्याणी. आपण जरा नवीन नवीन प्रकार तुम्हाला पण घेऊन येतात, तुम्ही पण ट्राय करा घरी. कारण का घरचे पण खुश आहे तुम्हाला सांगितले असे, बरेच जण ट्राय करून सांगतात आम्ही केलेले आज घरी. आणि मग ते बोलतात मस्त झाले, ते खुश झाले घरचे. 2-4 मेसेज पण आले माझ्याकडे, वाटलेले स्क्रीनशॉट पण दाखवेल तुम्हाला. चला मला मी सांगतो टेस्ट. खरंच लय भारी टेस्ट झाले, मस्त मस्त कुरमुर सारखी लागते. बिर्याणी कुरमुरीच लागते. ती प्रॉन्स खाल्ली तर प्रॉन्स पण भारी होती, भारी झाली. अजून मोठे प्रॉन्स असते तर अजून मजा आली असती, पण मोठीच असते पण तिला सोडून घेतल्यामध्ये छोटी होते. मस्त ते. चला आता जेवल्यानंतर भेटूया तुम्हाला. आज आहे ते म्हणजे रोस्ट डे, आणि स्किल देणार आहे आपण रोस्ट. रगे लव यू बेबी. आणि रोस्ट डेच्या दिवशी मला एसकेने प्रपोज केलेला, आणि एसकेला पण मी रोस्ट डेच्या दिवशी प्रपोज करतोय. मग कसं वाटतं तिला? हॅपी रोस्ट डे, लव यू, लव यू, लव यू टू बेबी. असेच पुढे जाणार आपण. ओ